जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरिया एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता जगातील सर्वात उंच जलतरण तलावाचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे जगातील सर्वात उंच स्विमिंग पूलचे अनावरण हे भूतान या देशामध्ये करण्यात आलेला आहे हा जो स्विमिंग पूल आहे हा समुद्र सपाटीपासून आठ हजार दोनशे फूट उंचीवर तयार करण्यात आला आहे आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा कोणत्या संस्थेने कलाम हा ड्रोन विकसित केला आहे तर हा जो कलाम ड्रोन आहे याची निर्मिती आय आय टी कानपूरनं केली आहे आय आय टी कानपूर मधील एरोस्पेस विभागाने या ड्रोनची निर्मिती केली असून माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या नावावरून या ड्रोनला कलाम असं नाव देण्यात आलं असून हा ड्रोन जे के सिक्स सी हंड्रेड या नावाने देखील ओळखला जाणार आहे हा ड्रोन कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून याचं संचालन रात्री देखील केलं जाऊ शकतं व कोणताही आवाज न करता शंभर किलोमीटर अंतरावरील लक्ष गाठण्याची याची क्षमता असून हा ड्रोन सहा किलोचे पेलोड वाहून नेऊ शकतं याचा वेग किती आहे तर चाळीस मीटर प्रतिसेकंद इतका याचा वेग असून याचे कमाल टेकऑप ओझन हे वीस पॉईंट पाच किलोग्रॅम इतका आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा पॅरा ऍथलीट डिप्टी जीवनजी यांनी शर्यतीच्या कोणत्या प्रकारात विश्वविक्रमासह सुवर्ण पदक पटकावले तर या ज्या भारताच्या पॅरा ऍथलीट डिप्ती जीवन जे जी आहेत यांनी शर्यतीच्या चारशे मीटर प्रकारात विश्व विक्रमासह सुवर्ण पदक पटकावलं आहे बरं त्यांनी चारशे मीटर अंतर किती वेळात कापलं तर त्यांनी चारशे मीटर अंतर पंचावन्न पॉईंट झिरो सात सेकंदात पूर्ण करून हा नवीन विक्रम आपल्या नावावर केलेला आहे याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता तर अमेरिकेच्या ब्रायना क्लार्क यांच्या नावावर होता त्यांनी चारशे मीटरचं चा अंतर पंचावन्न पॉईंट बारा सेकंदामध्ये कापलं होतं याचे दीप्ती जीवन जे आहे त्या कोणत्या राज्याच्या रहिवाशी आहेत तर त्या तेलंगणा या ते राज्याच्या रहिवाशी आहेत बरं त्यांनी हा विक्रम कोणत्या स्पर्धेत केला आहे तर त्यांनी हा विक्रम अकराव्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये केला असून या स्पर्धेचं आयोजन जपानमधील कोबे या शहरात करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक तिसरा इंग्लिश प्रीमियर लीग या स्पर्धेचं विजेतेपद कोणत्या क्लबने पटकावले तर ही जी इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धा आहे याचं विजेतेपद मॅनचेस्टर सिटी या क्लब न पटकावलं आहे मँचेस्टर सिटीने अंतिम वेस्ट हॅम या क्लबला हरून आठव्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे व याबरोबरच आता इंग्लिश प्रीमियर लीग ही स्पर्धा सलग चार वेळे जिंकणारा मँचेस्टर सिटी हा पहिला संघ ठरला आहे मित्रांनो यास अजून एक स्पोर्ट्सशी संबंधित न्यूज नोट करून घ्या नुकतेच आता पार पडलेल्या फ्रेंच जीपी या स्पर्धेचं विजेतेपद जॉर्ज मॉर्टिन यांनी पटकावलं आहे थ, हे जे जॉर्ज मॉर्टिन आहेत हे प्रॅमॅकडुकाटी या टीमचे सदस्य आहेत प्रश्न क्रमांक चौथा माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर करणारी सर्वात वयस्कर भारतीय महिला कोण ठरली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच ज्योतिरात्रे या माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर करणाऱ्या भारतातील सर्वात वयस्कर महिला ठरल्या आहेत त्यांनी हे त्या शिखर वयाच्या पंचावन्नव्या वर्षी सर केला आहे बरं याआधी हा विक्रम कोणाच्या नावावर होता तर याआधी हा विक्रम संगीता बहल यांच्या नावावर होता त्या दोन हजार अठरामध्ये माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारतातील सर्वात वयस्कर महिला ठरल्या होत्या व आता त्यांचा विक्रम मोडत ज्योतिरात्रे यांनी हा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे बरं तुम्हाला हे लक्षात आहे का एकोणतीस वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले गिर्यारोहक कोण ठरले आहेत तर कामिरिता हे एकोणतीस वेळा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले गिर्यारोहक ठरले आहेत या माउंट एव्हरेस्टची उंची किती तर चे या माउंट एव्हरेस्टची उंची ही आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट शहाऐंशी मीटर इतकी आहे या हे सुद्धा लक्षात ठेवा माउंट एव्हरेस्ट सर करणारे जगातील पहिले व्यक्ती हे ऍडमंड हिलेरी व तेनसिंग नोर्गे होते माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला ही जपानची जुनोको ताबेही आहे माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल तर हे शिखर सर करणारी जगातील पहिली दिव्यांग व्यक्ती ही अरुणिमा सिन्हा आहे प्रश्न क्रमांक पाचवा नवव्या टेक्स्टाईल एक्झिबिशन फेबेक्साचे आयोजन कोटे करण्यात आले तर आता जो नववा टेक्स्टाईल एक्झिबिशन फेबेक्सा आहे याचं आयोजन गुजरातमध्ये करण्यात आलं आहे गुजरातमध्ये कोटे तर गुजरात मधील गांधीनगर येथे या भारतातील सर्वात मोठ्या कापड प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असून हे प्रदर्शन चोवीस मे पर्यंत चालणार आहे याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या हस्ते एकवीस मे रोजी या वस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं आहे गुजरात विषयी हे सुद्धा लक्षात ठेवा गुजरातची राजधानी गांधीनगर आहे व सध्या या राज्याचे राज्यपाल आचार्य देवरत आहेत आणि मित्रांनो एक्झाम मध्ये जर आपल्याला असं विचारलं की भारतात सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा हा कोणत्या राज्याला लाभला आहे तर गुजरात या राज्याला भारतातील सर्वाधिक लांबीचा सागर किनारा लाभला आहे गुजरातला एकूण जवळपास सोळाशे किलोमीटर लांबीचा सागर किनारा लाभला आहे गुजरातमध्ये एकूण चार नॅशनल पार्क आहेत व ते कोणते तर गिर नॅशनल पार्क ब्लॅकबक नॅशनल पार्क वनसदा नॅशनल पार्क व मरीन नॅशनल पार्क हे गुजरात या राज्यामध्ये स्थित आहेत आता हा प्रश्न पहा भारतीय उद्योग महासंघ म्हणजे सी आय आयचे चे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर आता भारतीय उद्योग महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून संजीव पुरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे जे संजीव पुरी आहेत हे याआधी आय टी सीचे चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते व आता त्यांची दोन हजार चोवीस पंचवीस साठी भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांच्याबरोबरच आरमकुंदन हे दोन हजार चोवीस साठी भारतीय उद्योग महासंघाचे उपाध्यक्ष बनले आहेत बरं हा जो भारतीय उद्योग महासंघ आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती तर अठराशे पंच्याण्णव मध्ये या भारतीय उद्योग महासंघाची स्थापना करण्यात आली होती मित्रांनो याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या झाल्या आहेत त्यासुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया तर पहा नौदलाचे उपप्रमुख म्हणून कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय सुरक्षा गार्डचे महासंचालक म्हणून नलिन प्रभात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या सचिवपदी सौरभ गर्ग भारत पेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नलिन नेगी टपाल खात्यात सचिव म्हणून वंदिता कोल विद्यापीठ अनुदान आयोगाचे सदस्य म्हणून सच्चिदानंद मोहंती जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीवर राकेश मोहन तर युएस इंडिया टॅक्स फोरमचे प्रमुख म्हणून तरुण बजाज यांची नियुक्ती करण्यात आली प्रश्न क्रमांक सातवा इटालियन ओपन दोन हजार चोवीस या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले तर आता जी इटालियन ओपन स्पर्धा आहे यामधील महिला एकेरीचं विजेतेपद हे इगा स्विटेक यांनी पटकावलं आहे इगा स्विटेक यांनी अंतिम सामन्यात एरेना सबालेंका यांना हरून तिसऱ्यांदा इटालियन ओपन स्पर्धा जिंकली आहे बरं या ज्या इगास्विटेक आहेत या कोणत्या देशाच्या खेळाडू आहेत तर त्या पोलंड या देशाच्या खेळाडू आहेत या स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं तर अलेक्झांडर जुएरेओ यांनी या इटालियन ओपन मधील पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं प्रश्न क्रमांक आठवा पुरामुळे झालेल्या विनाशाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने कोणत्या देशाला एक दशलक्ष डॉलरची मानवतावादी मदत जाहीर केली आहे तर आता पुरामुळे झालेल्या विनाशाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने केनिया या देशाला एक दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली आहे मॅप मध्ये पहा केनिया हा देश आफ्रिका खंडामध्ये स्थित असून याला एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये इंग्लंड पासून स्वातंत्र्य मिळालं आहे याची राजधानी काय आहे तर नेरोबी ही राजधानी तर केनियन शिलिंग हे या देशाचं चलन आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन आहे हा दरवर्षी एकवीस मे रोजी साजरा केला जातो हा दिवस एकवीस मे रोजी का साजरा केला जातो तर एकवीस मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर एकवीस मे हा दिवस राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून घोषित करण्यात आला होता व तेव्हापासून हा दिवस एकवीस मे रोजी साजरा करण्यात येत आहे बरं जागतिक मधमाशी दिवस कधी साजरा केला जातो तर वीस मे रोजी जागतिक मधमाशी दिवस साजरा केला जातो आणि हा जो दिवस आहे हा दिवस मधमाशी पालनाचे जनक अँटोन जेन्सा यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो नोट करून घ्या मधमाशी पालनाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर अँटोनजेन्सा त्यांना मधमाशी पालनाचे जनक म्हणून ओळखलं जातं आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न एलोडा कप हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद